घेतलेलं वळण, यस, जिथे गोलंदाजाच्या हाती जाऊन विसावत आहे. रुतांशु चांगल्या रीतीने बॅकअप देत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला, पहिला चेंडू गोलंदाजाच्या नावे राहिलं. इम्रोज बॅटल तर पहिली बॉल वरती इम्रोजने जिंकली आहे. दुसरा बॉल फुलर लाईनचा होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. मागील मॅचचा हिरो आता राहिला झिरो. एक चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात खेळत असताना ना पप्पू रामगुडेनेही अनेक वर्ष अशा रीतीचं क्रिकेट खेळलं. संयम दाखवत असताना ज्या ज्या वेळेला मोभा मिळते त्या त्या वेळेला आक्रमकता होत असतो आणि त्याच्याच तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या सीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने चार वरती जाऊन पोहोचत असताना टॉस जिंकल्यानंतर श्रीजा इलेव्हन लालबाग या टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघाला प्रथम बॅटिंगसाठी पाचारण केलं. हा बॉल वळण घेणारा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने वळण घेतोय, गरकन गिरकी घेतोय, यशस्वी रक्षकाचा वेध घेतोय. फलंदाजाची फिरकी घेत असताना रिप्ले आपण पाहतोय, व्हेरिएशन चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. एक्सिलेंट लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी केली आहे. त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत आणि ते बाहेर काढण्यामध्ये सक्षम राहिलाय गोलंदाज इम्रोज. उजव्याशीच्या बाहेर रूम दिला होता, आउटसाइड ऑप्शन, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली झेल निसटला, जीवदान प्राप्त झालंय, तुषार रण दिलेला, परंतु सेकंड रन घेत असताना इथे बाद होतोय. तुषार रण दिले रन आउटच्या स्वरूपामध्ये. नॅशनल खेळाडू नागेश शिंदे.
थैंक यू। दोन खेळाडू बाद झालेत, पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला, केवळ 5 धावा धावपळीच्या वरती आल्यात। नेक्स्ट मॅच दोन्ही टीम लक्षरत, गोपी इलेव्हन ऐरोली आणि मृत्युंजय पुणे दोन्ही संघांचे कर्णधार ऋषी झोरे अँड टीम मृत्युंजय पुणे आणि अगदी त्याच वेळेला गोपी इलेव्हन ऐरोली बरजी लोहार अँड टीम। मी लक्ष वेधन की संपूर्ण संघ उपस्थित झाला असेल तर आपली उपस्थिती नोंदवून घ्या, आयोजकांशी संपर्क साधा। पहिल्या षटकाच्या अंतिम केवळ 5 धावा धावपळीवरती पाहायला मिळाल्या। जी भागीदारी पहिल्या मॅच मध्ये 82 धावांची होती ना, ती भागीदारी एकही धाव न वळवता जिथे आकाश जहांगीर बाद झाला आणि तदनंतर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतत असताना पाहायला मिळतोय तो तुषार रणदिवे। नवीन बॅटर आकाश शिंदारिया मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, स्ट्राईक इन वरती आहे अँड डबलचा चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। संपूर्ण संघाची धुरा त्याच्या खांद्यावरती आली आणि त्याच्या गळ्यामध्ये ज्या वेळेला कर्णधाराची माळ पडली नाईन बी अवध या टीमच्या, तदनंतर चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला। फुलर लेनचा बॉल, पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतः गंगाधर इंगोले चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र घेतली जाणारी ही एकेरी धाव इथे पाहायला मिळाली। गंगाधर इंगोले एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळते, बॅटरला कोणतीही मुभा देत नाही, परंतु ज्या ज्या वेळेला फलंदाजाला एक बाद करण्यासाठी नाविन्यपूर्ण बदल करत असताना संधी निर्माण करून देणं किंवा या साऱ्या जिकरीचं कामही त्याला करत असताना पाहायला मिळालं आणि म्हणून की काय विकेट टेकर बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा येत असताना 2 विकेट प्राप्त केल्या। गुड संघाचा एक हुकमी का किंबहुना एक मुरब्बी असतो पहिलू खेळाडू किंबहुना त्याच वेळेला एक चांगला गोलंदाज म्हणून ज्या इंग्रजकडे पाहिलं जातं त्याने आपली कामगिरी चांगल्या रीतीने निभावली आहे। लोअर फुलटोसा लेंथला पिक केलाय आणि पाठवला स्टेट डाउन राउंड, चेंडू मात्र ओव्हर दी बॉलर हेड सरट रावत असताना सीमारेषेच्या बाहेर षटकार। केतन मात्र पहिला बॉल त्याने फेस केला आणि पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलाय। हेलिकॉप्टर खबरला केलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक डाव केवळ प्राप्त होत असताना पाहायला मिळते। केतन मात्रे हा असा खेळाडू आहे ना जो लगेच स्ट्राईक वरती आल्यानंतर एक मोठा शोक खेळत असताना पाहायला मिळाला आणि जरूर त्याने सांगितलं असेल रुकना आम्ही आता नाही और झुकना आमने कधी सीकाही नाही। मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करत असताना षटका ठोकला गंगाधर इंगोले, पुढचा बॉल घेऊन रायच्या मोर्द विकेटने आकाश साडी आकाश ने पाठवलाय, आकाशाला गवस निघालणारा अशोक क्षेत्ररक्षक आहे चेडूच्या खाली, मिड विकेटची मारेषेवरती टिपला जेल खेळाडू बाद। माध्यमातून पाहायला मिळाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळत असतात, संघासाठी उपयुक्त खेळाडू म्हणून त्याची वर्णी नेहमीच लागते आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कसा असावा ना, एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण हे शुभमला पाहिल्यानंतर प्राप्त होतं। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश बेलछेडा मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना पाहायला मिळतो, अर्थात अण्णा परेचा या खेळाडूकडे पाहिलं जाईल की कशा दाटणीची तो बॅटिंग करतो हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील। प्रथमेश बेलछेडा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय, 13-3 अशी दयनीय अवस्था आहे बॅटिंग करणारी टीम अर्थात एनबी अवध धनकवडी पुणे या टीमची। धावा गोळा करावा लागेल, धावांसाठी धावा धाव करावे लागेल, जद्दोजहद करावी लागेल एक मोठं लक्ष उभं करण्यासाठी, प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं राहणार आहे। 13-3 करण रंडर 7.78 धावगतीने धावा येत आहेत। दुसरं षटक गंगाधर इंगोलेचं देखील इकॉनॉमिकली परफेक्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तीच गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे, कारण केवळ 8 धावा त्याने खर्च केल्यात, एक विकेट देखील प्राप्त केली आहे। गोलंदाजी मार्क वरती नवी मुंबईचा गोलंदाज गंगाधरला आपण डिवा एक्सप्रेस पाहतोय,
तर नवी मुंबईचा ऋतांशु पाटीलला कसरत करावी लागते क्षेत्ररक्षणासाठी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना गंगाधर इंगोले स्ट्राइक वरती प्रथमेश. पहिला बॉल अन्नासाठी जिथे घोषांकित क्षेत्रामध्ये खेळलेला हा शो. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती केवळ एक. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळतात. 2 आकाश या एनबीए वर टीम मध्ये खेळतात तर 2 प्रथमेश या टीमचं प्रतिनिधित्व करतात. पुढचा बॉल गंगाधर. यावेळेला हाफ फ्रॅकर होता, हाफ आर्म जॅक केला, बॅट वरून खाली आणली. क्षेत्ररक्षक येतो उभेत खान चेंडूवरती, तदवर मात्र धाव अर्जित करण्यात येते. ती केवळ आणि केवळ एक 5 षटकांच्या मॅच मध्ये टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. एनबीए या टीमची 7.50 इकॉनॉमिक्स ने 15 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले. 3-2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. धावांसाठी धावाधाव चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांमध्ये जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागतील. प्रत्येक खेळाडूची एक फील होता है क्या, स्वतःवरती भरोसा ठेवावा लागेल, विश्वास ठेवावा लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की इतिहास रंजक असतो, इतिहास आठवावा असा असतो, परंतु काही वेळेला इतिहास विसरावा असा देखील असतो. कालपर्यंतचा आपला बायोडेटा आपल्या नावावरती असणाऱ्या बाईक्स, आपल्या नावावरती असणाऱ्या कार, आपल्या नावावरती असणाऱ्या अनेक सेंचुरीज, हाफ सेंचुरीज या कामी येणार नाही आहेत. इम्रुस खान गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन से मी लक्ष वेधन. पहिला बॉल इम्रुसचा, क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ कॅच, फॅन्टास्टिक एफर्ट, एक्सिलेंट कॅच. खेळाडू बाद. शेख नाझीम गुल्ली अफलातून कॅश त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 40 ही ओलांडली वयाची, परंतु आज देखील तीच फिटनेस त्याची पाहायला मिळते. अफलातून झेल त्याच्या माध्यमातून. 46 इयर्स आहे नाझीम. एखाद्या युवा खेळाडूला देखील लाजवेल अशी झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. प्रथमेश मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रथमेश बेलशेड आउट झालाय. 2 आकाश, 1 आकाश जहांगीर, आकाश छिंदारिया बाद झालेले पाहायला मिळालेत. आता प्रथमेश बेलशेडा बाद झाल्यानंतर प्रथमेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. दुसरं 2 विकेट त्याने इथे प्राप्त केल्यात. याही मॅच मध्ये विकेट टेकर भूमिका त्याने अदा केली. खुलवा टप्प्याचा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चॅनल मध्ये गोलंदाजी केली आहे वाईड यॉर्कर. यॉर्कर स्पेशलिस्ट आहे हा गोलंदाज, आणि अर्थातच चांगल्या धाटणीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल येत असताना प्रभावशाली गोलंदाजी केली आहे, आणि अर्थातच फलंदाजांना सोळो की पळो करून सोडणारी गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मागील मॅच मध्ये ज्या संघाने 82 धावा बनवल्या होत्या ती टीम सध्या अडचणीमध्ये आहे. परंतु एक कुठे ना कुठेतरी बाब कुठे ना कुठेतरी दुखावणारी आहे की केतनला तितकीशी स्ट्राईक प्राप्त झालेली नाहीये. केतन मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती चाचपडतो एखाद्या माशाप्रमाणे, कारण 2 बॉल वरती 7 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळत आहे. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. कबड्डी ड्राइव्ह वरती 1-1 सिंगल त्याच्या बॅटमधून आली आहे. तो नॉन स्ट्राइक एंड वरती उभा आहे,
आणि संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. धावा आल्या त्या तिसऱ्या षटकामध्ये केवळ 15. हा बॉल देखील वळण घेणारा यशस्वी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. अतिरिक्त बाहेरच्या दिशेने वळण प्राप्त करण्यामध्ये सक्षम राहिला. चौथा चेंडू निर्धाव स्वरूपाचा हात आलाय तो इंद्रोस कान रिप्ले मध्ये आपण पाहतोय. फिंगर रोल केली, बोट रोल केली या चेंडूवरती आणि पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण एखाद्या घाटामध्ये गाडी गरकन गिरकी घ्यावी तसं. याही वेळेला फर्नीचा डिस्ट्रॉय केलाय. खेळाडू क्रमांक बाद होईल संघाला बसला पाचवा धक्का. मैदानाच्या आतमध्ये येतोय परंतु या स्पर्धेमध्ये एकाच दिवसामध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये दोन षटक निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतील का? दुसरा गोलंदाज ठरू शकेल का इम्रोज खान? पाच चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचे हात आलेत, दोन विकेट देखील त्याने प्राप्त केल्यात आणि चांगल्या धाटणीची गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल आहे या षटकातील, शेवटचा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा या स्पर्धेतला दुसरा निर्धाव षटक हाताला इम्रोज खान याच्या नावे राहिले. दोन विकेट देखील प्राप्त केल्या, विकेट गोपी इलेव्हन ऐरोली आणि मृत्युंजय पुणे. आपण दोन्ही संघांचं लक्ष वेधतोय, कर्णधाराचं लक्ष वेधूयात. मुख्य व्यासपीठावरती आपण उपस्थित राहा. या दोन षटकांचा खेळ जसा संपुष्टात येईल लगेचच टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. ऋषी जोडे अँड टीम अर्थातच मृत्युंजय पुणे आणि त्याच वेळेला गोपी इलेव्हन ऐरोली टीमचे कॅप्टन भरत लोहार. आम्ही आपलं लक्ष वेधू की आपण सज्ज राहा, नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच करण्यात येईल. कार्तिक याला गोलंदाजी मार्क वरती, कार्तिक याला पाचारण करण्यात आलंय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती केतन मात्रे दोन बॉल वरती सात बाजू सगळे वरती तो नॉट आउट खेळतोय. 29 मालिकेवरच्या बाईक ज्याच्या नावावरती आहेत, चार फोर व्हीलरच्या कार ज्याच्या नावावरती आहेत, वाकड्यांचा सुपर सुपर स्टार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हा बॉल बॅटची लिडिंग एज परंतु एलिव्हेशन चांगलं प्राप्त झालंय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. कहां है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देख कद आसमान के. घाबरणारे वेगळे होते, पूर्वार्धामध्ये धावा येत नाही आहेत, परंतु हा खेळाडू वेगळ्या प्रतीचा आहे. मैदानाच्या आतमध्ये चार बॉल वरती 19 धाव संख्येवरती नॉट आउट खेळत आहे, दोन बॉल वरती दोन षटकार आलेत. समोरच्या दिशेने तिसरा देखील, वन्स अगेन अनदर बिग हिट, दॅट इज अ मॅग्निफिसेंट शॉट, षटकार.
थैंक यू। तीन बॉल वरती तीन षटकार केतन च्या बैट मधून तुम्हाला बैटिंग आवडली असेल तर केतन मात्रे साठी एकदा जोरदार टाळा होत्या। तीन बॉल वरती तीन षटकार त्याच्या बैट मधून आले अर्थात 33 ला 5 संघ अडचणी मध्ये होता आणि जिथे विषय गंभीर ना तिथे नेहमीच गंभीर पाहायला मिळाला केतन मात्रे। डावे वेशीच्या बाहेर पिच करण्यात आला गोलंदाजाला दंडित करण्यात येईल। व्हाइट बॉल व्हाइट प्लस वन अशा धावा प्राप्त होतील त्या दोन संघाची धाव संख्या जाऊन पोचते 35 वरती। रेफर करण्यात आलं बॉलिंग टीम ने इथे रेफर केलं डीआरएस ची मागणी करण्यात आली। प्रत्येकाला नेहमीच क्लीन अँड नीड असं टेलिकास्ट पाहायला आवडतं आणि तेच टेलिकास्ट जे चालू आहे 70-70 च्या माध्यमातून एक पंचांच्या एक क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झाली आहे आणि तिचं निदर्शन करण्यात येईल। डीआरएस ची मागणी करण्यात आली आहे व्हाइट बॉल साठी अवांतर शेंडू आहे की नाही पाहिलं जाईल। डीआरएस केवळ एक वेळा मिळू शकतो एका टीमसाठी एका इनिंग मध्ये केवळ एकच डीआरएस आहे अर्थात तो जर का तुम्ही गमावला तर पुन्हा तुम्हाला मिळू शकणार नाही। निर्णय काय येईल हे पाहावं लागेल। डिसिजन पेंडिंग ऑन स्क्रीन। व्हाइट बॉल व्हाइट बॉल आहे अर्थात डीआरएस गमावला फिल्डिंग टीम ने। व्हाइट बॉल तीन बॉल वरती तीन आले चौथा येईल का केतन मात्रे स्ट्राइक रेट वरती पाहायला मिळतो। आज गरज आहे सहा बॉल सहा षटकारांची किंबहुना जास्तीचा धाबा गोळा करण्याची। केतन मात्रे स्ट्राइक रेट मध्ये पाहायला मिळतो। पुढचा बॉल कार्तिक चहा चेंडू ऑन साइड ला लांब 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 लचक परंतु धावा मिळतील त्या केवळ एक। केवळ एक रन घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी आणि जिथे धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती केवळ एक 37-5 चौथ्या षटक प्रगती पथावरती पाहायला मिळत आहे। केतन मात्रे स्ट्राइक रेट मध्ये पाहायला मिळेल थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर त्याचा टान्स पाहायला मिळाला आहे। हा फ्रॅकर बॉल पुल केला पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल देखील फटक्यामध्ये वजन धावा मिळतील अर्धा डझन। पहिल्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 5 आल्या दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या तिसऱ्या षटक हे निर्धाव स्वरूपाचं आलं होतं अर्थात दोन षटकामध्ये जिथे 15 धावा होत्या तिथे चौथ्या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्यात। एक्सपेन्सिव्ह वर राहिलं कार्तिक याचं कार्तिकच्या षटकामध्ये तब्बल 28 धावा कुठून काढल्या गेल्या ज्या गोष्टी आघाडीला आलेल्या फलंदाजांनी किंबहुना ज्या टॉप ऑर्डरच्या बॅटर्सनी करायला हवं होतं ना ते केलं अर्थातच राहुल कश्यपने। स्ट्राईक रेट वरती आणलं केतन मात्रेला आणि स्ट्राईक रेट वरती जसा केतन मात्रे आला ना त्याच्या बॅट मधून धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय। जिथे संकटांना आणि अडचणींना सामोरं जात असताना त्याने धाडस दाखवलं। अनेक वेळेला आपण म्हणतो ना की धाडसी माणूस भीत नाही भिनारा माणूस धाडस करत नाही परंतु ज्याच्यात धाडस करण्याची हिंमत आहे ना जगात त्यालाच किंमत आहे। हिंमत दाखवली या बॅटरने काय बॅटिंग करतोय। यावेळेचा बॉल उभ्याशीच्या बाहेर लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षक चांगला असेल फॅन्टास्टिक एफर्ट खेळाडू क्रमांक बाद होतो तो 6 कार्तिकने टिपला जाईल खेळाडू बाद।
आठ बॉल 33 वरती खेळतोय संघाची धावसंख्या 43-6। हा चेंडू बनवण्यामध्ये यशस्वी राहिला, इथे चोरटी धाव अर्जित करण्यात येते, विकेट सॅक्रिफाईस करेल इरफान, खेळाडू बाद होईल तो इरफान मलिक आणि अर्थातच सातवा खेळाडू बाद 43 या धावसंख्येवर। बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतला आहे, अर्थात या चेंडूवरती बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतला आहे, व्हाईट बॉल आहे की नाही हे पाहावं लागेल, परंतु खेळाडू बाद असेल, सातवा खेळाडू बाद झालाय। व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमने यावेळेला DRS घेतला, केतन मात्रे लगेचच पुढे सरसावला की हा बॉल वाईड आहे की नाही हे पाहण्यासाठी शहानिशा करण्यात येते या चेंडूची देखील। दर्जेदार क्रिकेटची ही पर्वणी आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळते, परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन। फेअर डिलिव्हरी आहे, अर्थात खेळाडू बाद होईल, फेअर डिलिव्हरी, दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय, रिप्ले आपण पाहतोय। दूध का दूध पाणी का पाणी 70-70 स्पोर्ट्स लाईव्ह, परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन जपणारी ही स्पर्धा पाहायला अनुभवायला मिळते याही पर्वामध्ये। देव फ्रेंड्सही आपण कौतुक करायला हवं, गेले 30 वर्ष याच क्रीडांगणामध्ये टेनिस बॉल असू द्यात, रबर बॉल असू द्यात, परंतु त्याहूनही अधिक महत्वाची बाब आहे इथे अंडरम ओपन ही स्पर्धा ज्या होत असताना पाहायला मिळाल्या त्या क्रीडांगणामध्ये। गोलंदाजी मार्कवरती दाखल नाझीम गुल्ली, केतन मात्रेच्या विरोधात कशा रीतीची बॉलिंग केली जाते, जयदीप बोंडिले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। हा बॉल वळण घेणारा होता, विथ द टर्न केल्यात ऑन साइडला पुल केला, हाफ आर्म पुल, एक धाव जरूर प्राप्त होईल, परंतु तिथे दुहेरीचा देखील प्रयत्न करण्यात आलाय, तिसऱ्याचा प्रयत्न करण्यात येतोय, फेकी करण्यात येईल, तद्वर मात्र तीन धावा अर्जित करण्यात आल्या, चौथ्याचा प्रयत्न आणि चौथी धाव घेत असताना जयदीप बोंडिवले रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद। पूर्वार्धाचा खेळ चालू आहे, परंतु आपण पाहतोय व्यासपीठ, या व्यासपीठावरती उपस्थित असणारे तमाम मान्यवर ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभत असताना, आदरणीय कुणालजी रवींद्र सरमळकर साहेबांवरती असणारं प्रेम आणि या पावसाळी रबर बॉल क्रिकेटला धर्मवीर चषक 2023 सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी येणारे मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात। या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे उद्घाटक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सौजन्य पाहायला मिळत आहे त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय। निर्णय बंधनकारक असेल, निर्णय काय येतो हे देखील पाहावं लागेल। खेळाडू जीडी बाद झालाय, तिसरी धाव कंप्लीट झाली, चौथी घेत असताना तो बाद जरूर झालाय, परंतु मुंबापुरीमध्ये काहीसे घोषांकित क्षेत्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात आणि अर्थातच इथे देखील घोषांकित क्षेत्र पाहायला मिळत आहे। या स्पर्धेचा एकंदरीत आपण प्रथम पारितोषिक पाहिलं तर रोख रक्कम 2,50,000 रुपये व आकर्षक चषक प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं। या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपण करतो आहोत, अर्थात देव फ्रेंड्स यांच्या माध्यमातून आयोजित असणाऱ्या स्पर्धेमध्ये
आपण लक्ष वेधूयात मंदारजी गरुडे यांचं, सर मंदारजी गरुडे सरांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येईल. मंदारजी गरुडे सरांचं लक्ष वेधन की या व्यासपीठावरती आपला यथोचित मान सन्मान आम्ही करतो आहोत. एक प्रतिदिवस खेळाडू, एक लेजंड क्रिकेटर आणि गेले अनेक वर्ष क्रिकेट वरती अभिराज्य निर्विवाद असा अभिराज्य गाजवणारा लिटल मास्टर मंदार गुरुडे यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. लिटल मास्टर, रन मशीन टेनिस क्रिकेटची, निर्विवाद असं अभिराज्य गाजवणारा एक लेजंड क्रिकेटर मंदार गुरुडे यांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. आतमध्ये दाखवलं असताना राहुल याला आपण पाहतोय जेडी बाधून तंबूच्या आत्र्याला परतला. धावफलक एकंदरीत 46 धावा धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा नाझीम गुल्ली सज्ज होत असताना या बॉलला पाठवलं ऑन साइडला, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हजी अली दरगा तसेच महिम दरगा या दरग्याचे ट्रस्टी सोहेल खंडवाणी साहेबांचं आगमन होत आहे. गुणाजी सरमळकर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सोहेल खंडवाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. खास या क्रीडा स्पर्धेसाठी कर्मवीर चषकासाठी त्या ठिकाणी सोहेल खंडवाणी साहेब महिम दरगा आणि त्या मुर्गे हजी अली दरगाचे ट्रस्टी विश्वस्त सोहेल खंडवाणी साहेब आगमन झाले आहे. त्या 52 धावा, 52 धावा बनवल्या आल्या, 53 धावांचं लक्ष आहे. परंतु या वळीत नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार गोपी इलन अरोली आणि मृत्युंजय पुणे टॉससाठी या टॉस करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती. बावन्न धावा बनवण्यात आल्यात, 53 धावांचं लक्ष. केतन मात्र एक पात्री, अभिनय बेचाळीस धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि या क्रिकेट रसिकांना, क्रिकेट प्रेमींना मंत्रमुग्ध करणारी अशी इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती. अर्थात केतन मात्रेची जर एकंदरीत आपण विचार केला तर त्याच्या बॅट मधून एकंदरीत 5 षटकार, उत्तुंग षटकार पाहायला मिळाले होते. खेळीमध्ये त्याने षटकारांची बरसात केली होती. या आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे केला जातो नेक्स्ट मॅचचा टॉस. मध्ये
हेड आणि टेल दोन्ही आहे ना हेड्स टेल्स बॉक्स आहे ब्युटिफुल बॉय ना ब्युटिफुल लाईक यू तर सचिन टॉस जिंकलाय पण टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असणार आहे आणि त्या मैदानात या अगोदर देखील बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळलेला आहात एस पीला तर आज कसं वाटतं या ठिकाणी आनंद स्पर्धा खेळताना परत जुनी अडचण झाली आहे कारण गेले मला वाटतं 5-6 वर्ष ही टुर्नामेंट झाली नाही कोरोना होता कोरोनानंतर ग्राउंडचं मात्र परत करण्यात आलं काहीतरी गेलं उच्चार की काहीतरी की काहीतरी की काहीतरी की पूर्ण कॅमेरा पाहिजे भाई सर शुभेच्छा असतील पहिली बॅटिंग करायची आहे दोन्ही टीमला आमच्या शुभेच्छा पुणे आणि ऐरोली दोन्ही टीमला गणभाऊ आपला शुभेच्छा सचिन आपणास देखील शुभेच्छा वरुणीचं नाव मुंबईचं नाव महाराष्ट्रभर आणि भारतभर ज्यांनी नेलं आपल्या खेळाच्या जोरावर नाव त्यांचं मंदार गरुडे त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जात आहे विशेष सन्मान कॅश टाकली पहिल्या वाला त्रेपन्न धावांसह लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉल वरती इथे चौकार पाहायला मिळाला सुमित डेकळेला जीवदान प्राप्त जरूर झालं परंतु जीवदानाचा कितपत मोठा तो फायदा उचलेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे हा फ्रॅकर बॉल यावेळेला यष्टीरक्षकाचा वेध घेतोय उत्तर अर्धामध्ये जिथे 53 धावसंख्येचा लक्षात ठेवण्यात आलाय परंतु या 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना काय घडतं काय बिघडतं या पण ऐकूयात आवाजामध्ये फेरबदल करूयात आणि महाराष्ट्राचा गोड आवाज चंदू शेट्टे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल तीन चेंडूवरती पहिल्या 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात पुढचा बॉल इथे वेगाने टाकला होता
रबर बॉल क्रिकेट किंबहुना पावसाळी क्रिकेट हे काहीसं वेगळ्या स्वरूपाचं पाहायला मिळतं. ज्या वेळेला पावसाचं आगमन होतं त्यावेळेचं क्रिकेट काहीसं वेगळं असतं. ज्या वेळेला पाऊस थांबतो खेळपट्टी सुखी असते त्यावेळेचं क्रिकेट काहीसं वेगळं हे नेहमीच पाहायला मिळत असतं. आणि तेच क्रिकेट आगळं वेगळं क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतं. ऊन पावसाचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना कारण याआधी खेळपट्टी सुखी होती परंतु सध्या दगडीला ओली झाली आहे. गोलंदाज फायदा उचलतील का बॅटला ब्रेस झालाय चेंडू जिथे बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होत आहे. धाव प्राप्त होईल ती केवळ 153 धाव संख्येच आहे परंतु पाऊस पडल्यानंतर या 53 धावा बनवणं तितकस सोपं नाही आहे. या आपण ऐकूयात या उत्तरार्धामध्ये या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो. ज्यांचा आवाज 5 राज्यांमध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये आपण ऐकला आणि 130 अधिक स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळाला असे चंद्रकांतजी बांधुदास शेट्टी सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. या आपण आवाजामध्ये करूयात बदल. तर जवळ मॅच असल्याने धन्यवाद जयजी भोसले सर, धन्यवाद कुणालजी दाते सर. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खेरनगर बांद्रे पूर्व मुंबई सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. यावेळी आक्रमण फटका तर फसलाय बॉल हवेत पाहिला मिळतोय आणि घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेलाय. दोन मातब्बर संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला एनबी अवध पुणे तर दुसऱ्या बाजूला श्रीजा इलेव्हन लालबाग यांच्यामधील लढत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली होती 9 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं पहिलं षटक संपलंय. विजयासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये धावांचा पाठलाग मात्र 44 करायचा आहे. 11 सरासरी अजूनही गाठायची आहे. म्हणजे आणि ज्यावेळेला खेळपट्टी ओली झाल्यानंतर तेवढं सोपं नसतं आणि त्यामुळे खेळपट्टी ओली झाली या ओल्या खेळपट्टीचा फायदा घेतील का ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता मंदार गुरव आणि सुमित ढेकळे दोन्ही खेळाडूंना जसं टेनिस बॉल क्रिकेटचा मोठा अनुभव आहे सुमित यांना लेदर बॉलचाही मोठा अनुभव आहे. मंदार यांच्याकडे देखील ते कौशल्य आहे जरूर परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील हे दोन खेळाडू निष्णात आहेत त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा असतील. परंतु गोलंदाजीसाठी झारखंडचे गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. इरफान मलिक पाहूयात कशा प्रकारची कामगिरी इरफान मलिक करतील. प्रेक्षकांची गर्दी या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. या मैदानामध्ये स्पर्धा म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी होते म्हणजे होतेच मग ती आंतर इमारत स्पर्धा का होईना असू देत. की या मैदानामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा खूप वर्षापासून होत आहेत. या मैदानाने खूप सारे खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेत. रबर बॉल क्रिकेटसाठी देखील दिले गेलेले आहेत. खूप मोठी लांबलचक लीज देखील या परिसरामधून आपल्याला खेळाडूंची पाहायला मिळते आणि कित्येक वर्षापासून आजपर्यंत या मैदानामध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धाही आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणे प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. आज बंटी सरमळकर साहेबांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा 2.5 लाखाचं पहिलं पारितोषिक असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला जरूर मिळते. यावेळेला घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जातोय. सवत मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत इरफान आणि एका बाजूला जर पाहिलं तर मंदार गुरव आणि त्याच्या जोडीला सुमित ढेकळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. श्रीजा इलेव्हन लालबाग अर्थातच एनएसपी बॉईज विक्रांत जाधव यांनी कंपनी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एनबी अवध हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरच्या मॅचचा टॉस झालेला आहे. अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि त्यांच्या विरोधात गोपी इलेव्हन असा सामना होईल. फटका समोरच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर पकडली जाते कॅच. एक मोठी विकेट येते खेळाडू बाद.
मंदार गुराव। समोर जर पाहिलं तर गोलंदाज झारखंडचे आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे इरफान मलिक। ऑप्शनच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। पंचारू नांबोकर सर आमच्याकडे वळतायत, व्हाइट बॉल कळवतायत। धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतील। क्रिकेट रसिक हो आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये। धर्मवीर चषकाच्या माध्यमातून एक मोठा क्रिकेटचा सोहळा कुणालजी सरमळकर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय। यावेळी आपण पाहू शकता अतिरिक्त उसळी, पंचांनी व्हाइट बॉल घोषित केलाय। धावसंख्या एकने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल। सेमी फायनलच्या दिशेने वाटचाल कुणाची होईल त्यासाठीची मॅच आपल्याला पाहायला मिळते। यावेळेला फटका दर्जेदार पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक चिखलामध्ये बॉल थोडासा थांबला, एक धाव तिकडे घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। कमबॅक करण्याचा प्रयत्न इम्रान या ठिकाणी इरफान या ठिकाणी करतायत। धावसंख्या जर पाहिली तर 13 संत गतीने धावसंख्या पुढे निघाली आहे। विकेट आले त्याचा दबाव असणार आहे। खेळपट्टीवर पाणी आहे आणि पहिले खेळपट्टीवर पडलेलं पाणी यावेळेला फुल टॉस मोठ्या फटक्यात नाही परावर्तित करू शकले सुमित ढेकळे, परंतु एक धाव तिकडे घेतली जाते। क्षेत्ररक्षक अगदी तत्परतेने आलेत तिकडे। धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावांवर धावफलक। थोडंसं लगाम, थोडंसं नियंत्रण या ठिकाणी मिळवलंय कारण मॅच जिंकण्यासाठी धावसंख्या जर पाहिली तर धावांची आवश्यकता 5 षटकांमध्ये निर्धारित 53 धावा। तसं सोपं वाटत असेल तरी पाऊस पडल्या कारणाने थोडंसं अवघड देखील आहे, त्यामुळे या परिस्थितीवर मात द्यावी लागेल दोन्ही संघांना। यावेळेला फुलटॉस, त्या फुलटॉसला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या दिशेने विकेट येताना पाहिलं मिळते खेळाडू बाद। आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते, माघारी परतताना पाहायला मिळतात विनायक भोईर देखील आणि इरफान यांना या षटकात यश मिळताना पाहायला मिळते। धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत होताना पाहायला मिळते ती 14। या मॅचला जिंकण्यासाठी मात्र काही मोठे हल्ले करावे लागतील आणि काही थोडासा संयमही ठेवावा लागेल। कृतांशु त्यात बॅटिंग करण्यासाठी नवी मुंबईचे खेळाडू आहेत,
पहिला चेंडू वेगात जरूर होता, अचूकतेवर नव्हता, आणि इकडे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्नही केला जातोय. व्हाईट बॉल प्लस एक धाव, या दोन धावांनी धावसंख्या पुढे जाईल. या धावा खूप मोलाच्या असतील आणि प्रतिस्पर्ध्यांना मॅच मध्ये घेऊन येणाऱ्या देखील असतील, त्यामुळे खूप महत्वाच्या असतील या धावा. बांद्रेचं कोलगेट मैदान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेहमीच प्रेक्षकांनी फुलून जाताना पाहिलं मिळतं. आणि आज शनिवारच्या दिवशी ही गर्दी आहे, उद्या रविवारी किती गर्दी असेल. सर्व मुंबई भरातून सेंट्रल हार्बर वेस्टर्न या सर्व ट्रेनने मात्र प्रेक्षक इकडे येतील. या वेळेला खराब चेंडू, फुल टॉस, टायमिंग नाही करू शकले. पंच मात्र नो बॉल घोषित करतायत, तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते, मात्र तीन धावांनी पुढे जाते. नो बॉल, सिक्सरच्या बॉलवर ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सिक्सरच्या बॉलवर तुम्हाला सिक्स मारावी लागतील. धाव संख्या जर पाहिली तर 19 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 19 रन, 19 धावा धावफलकावर आहे आणि दुसरी ओव्हर मात्र सुरू आहे. आणि आता मात्र एक संधी आहे, त्या संधीचा फायदा सुमित ढेकळे बाहुबली कशा प्रकारे घेत आहेत पाहायचंय. या वेळेला पुन्हा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. एक धाव घेतली गेली, क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. बॉल मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळतो पाठीमागे, परंतु चांगलं बॅकअप होतं आणि धाव संख्या दोन ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे 21 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. धावसंख्या 21 वर पाहायला मिळते. यानंतर ओव्हर 40 गटाचा सामना होईल आणि दिग्गजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू, ज्यामध्ये आपण पाहू शकता गोपी 11, ऐरोली नवी मुंबई, मारुती कवालदार साहेब यांचा संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात ऋषी झोरे यांचा हमराज मृत्युंजय कोथरोड पुणे हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु मॅच ही देखील रंगात येताना पाहायला मिळते. षटक संपतात 2 आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली 21. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 32. 18 चेंडू, 32 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. या ठिकाणी एक गोष्ट मात्र, बऱ्याच ठिकाणी पाऊस म्हटल्यानंतर सिमेंटचा प्लॉट मोठा नसतो, परंतु इकडे अगदी बॉलरला देखील रनअप घेण्यासाठी सिमेंटचा प्लॉट आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळला जातो. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत, एक धाव तिकडे घेतली गेली. एका धावेनंतर थांबवले सुमित यांनी रुतांशूला आणि सांगितलं एकच धाव या ठिकाणी पुरी आहे. आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22 धावांवर. नक्कीच आम्ही आयोजकांचं कौतुक करू. मुख्य मंच जर पाहिलं तर मोठा, खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय आणि समालोचन कक्ष त्यापासून दूर आहे, परंतु ज्या ठिकाणावरून आम्हाला एका चांगल्या पद्धतीने मॅच दिसू शकते अशा प्रकारचा पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर बॉल अतिरिक्त उसळी, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 23 वर जाईल ही धावसंख्या आणि 23 धावा धावफलकावर पाहायला मिळते, म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडू जर पाहिलं तर 17 बाकी आहेत, कम बॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. हो हो, टप्पा पडल्यानंतर बॉल कट होत असताना पाहायला मिळतोय आणि माघारी परतावं लागतंय. सुमित लगेच पॅवेलियनच्या दिशेने निघाले देखील. जबत मॅचच्या दिशेने मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडेसे रंग भरले जात आहेत आणि त्याचं कारण आहे ऋषभ जैन. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 23 वर स्थिरावली. 30 धावांची आवश्यकता अजूनही आहे.
ओहो यावेला अतिरिक्त उसळी, ऋषभ जैन सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, अशा प्रकारे येणारा एक एक चेंडू मॅच मध्ये रंग भरताना आपल्याला पाहायला मिळेल. पाठीमागे जे प्रेक्षक वरती पडद्याच्या वरती आहेत त्यांना विनंती, आपण तिकडनं थोडस खाली उतरायचंय, आपल्याला कदाचित इजाई होऊ शकते, तिकडनं बाजूला व्हायचं सर्वांना विनंती आहे. आणि बॉल तुमच्याकडे आला तर कृपया अडवू नका. पुन्हा एकदा ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आणखीन एक त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु यावेळेला एसटी रक्षकाची चूक मागत पडली आहे आणि एक धाव मात्र बाईच्या स्वरूपातील येते. गोलंदाजी चांगली होते आणि तेवढीच साथ एसटी रक्षकांची देखील गरजेची आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर जाताना पाहायला मिळते ते 24 धावांवर. तिसऱ्या षटकात खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ऋषभ जैन यांनी टाकलं, म्हणजे लगातारचे 3 चेंडू अप्रतिम राहिलेले आहेत. हे तर पावसाळी क्रिकेटचं गमक आहे. पावसाळी क्रिकेट, पाऊस आहे, चारी बाजूला पाणी आहे, चिखल आहे, पाण्याची डबकी आहेत, परंतु त्यामध्ये क्रिकेट सुरू आहे. धर्मवीर चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कुणाल सरमळकर साहेबांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणावर. आज 2,50,000 रुपये पारितोषिक, प्रथम पारितोषिकाची स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा ऋषभ यांचा प्रचंड प्रमाणातील वेग या ठिकाणी पाहायला मिळाला, आणि वेग बराचसा त्यांना ओली खेळपट्टी असल्या कारणाने टप्पा पडल्यानंतर वेग आणखी वाढताना देखील पाहायला मिळतो. पाण्यात ज्या वेळेला टप्पा पडतोय बऱ्याचदा सिमेंट विकेटवर चेंडू वेगात येताना पाहायला मिळतो आणि त्याचाही फायदा इकडे होताना पाहायला मिळतोय. ऋषभ जैन आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकात खूप प्रभावित करणारी कामगिरी केली आहे आणि संघाच्या धावसंख्येला 24 स्थिरावलेला आहे. उबेद खान बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला रुतांशु ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. श्री जायलेवन लालबाग साठी पुन्हा एकदा ते टप्पा पडतोय. बॉल मात्र उसळी घेतोय, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रुतांशुने सांगितलं नाही आणि त्यामुळे माघारी परतावं लागतंय पुन्हा एकदा उबेद यांना. आणि काय बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये, कौतुक करावंच लागेल ज्या पद्धतीची बॉलिंग झाली आहे. केवळ 3 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेटही घेतली आणि षटक संपलेली आहेत या ठिकाणी 3 आणि संघाची धावसंख्या झाली आहे 24. 2 षटक बाकी आहेत, अजूनही 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ऋषभ जैन 2 ओव्हर टाकल्या, 1 विकेट घेतली आणि केवळ 12 रन खर्च केले आहेत या गोलंदाजाने. खूप चांगली कामगिरी, परंतु मॅच संपलेली नाहीये, आक्रमण करावी लागतील. एस्टांच्या मागे जर पाहिलं तर केतन म्हात्रे थोडेसे रणनीत्या बनवत आहेत. आकाश चिंधारिया त्यांना साथ देताना पाहायला मिळत आहेत. एनबी अवध या हंगामात जर पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स त्यांचाही राहिलाय. जी दुसरी स्पर्धा धमाका, घोडबंदर धमाका जी झाली होती, या घोडबंदर धमाक्यामध्ये खूप चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली होती आणि विजेतेपद प्राप्त केलं होतं. ज्यावेळेला आकाश चिंधारी आकाश जांगीड बेस्ट बॅटरचे पुरस्काराचे मानकरी राहिले होते, परंतु सीजा 11 लालबाग हा संघ देखील मान्सून ब्लास्टमध्ये उपविजेता राहिलाय. 16 ओव्हरच्या ज्या मॅचेस झाल्या होत्या, 20 ओव्हरची फायनल झाली होती त्यामध्ये, त्यामुळे दोन्ही संघांनी यावर्षी चांगलं खेळलंय, परंतु जेडी ज्याने मेडल ओव्हर टाकलेली आहे. यावेळेला पहिलाच बॉल, त्याच्यावर आक्रमण, रुतांशुच्या बॅटमधून बॉल जाईल सी मारे. जुगावचा खेळाडू आहे आणि धडाकेबाज बॅटिंग ही त्यांची ओळख आहे. मागील मॅच मध्ये जरी मेडल ओव्हर टाकली असेल, प्रत्येक मॅच ही नवी असे आणि जेडी देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांच्याकडून देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न होईल, परंतु पहिल्याच बॉलवर मारलेला षटकार मॅच मध्ये चुरस निर्माण करून गेलाय, कारण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30, म्हणजे अजूनही धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. दोन्ही बाजूला मॅच जाताना आपल्याला पाहायला मिळेल, चुरस देखील पाहायला मिळते या मॅच मधील प्रेक्षकांची गर्दी. आज शनिवारचा दिवस आहे तरी देखील आणि उद्या रविवार, मुंबईकरांचा क्रिकेट वार आणि प्रत्येक विभागाविभागात मात्र मुंबईकर मैदानात बाहेर पडतात आणि क्रिकेट खेळण्यासाठी पाहायला मिळतात. आणि उद्या याही ठिकाणी त्या सर्व क्रिकेट रसिकांची पावलं येतील, कारण
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थातच बांद्र्याचं हे कोलगेट मैदान, याच मैदानात खूप वर्षापूर्वी कोलगेट पुरस्कृत फुटबॉलच्या स्पर्धाही व्हायच्या आणि त्यामुळे या मैदानाला कोलगेट हे देखील नाव आपल्याला पाहायला मिळतं. परंतु दर्जेदार क्रिकेट देव फ्रेंडच्या माध्यमातून 30 वर्ष इकडे स्पर्धा होत आहेत. यावेळेला वेगवान चेंडू जरूर होता परंतु बॅटच्या कडाकीत पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल, दुसरीचा प्रयत्न परंतु थांबवले तिकडे आणि धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31. 31 धावा धाव फलकावर 31. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 22 ची आवश्यकता. आदरणीय सुमीतजी तळवणकर साहेब या ठिकाणावरती उपस्थित आहेत, ज्यांचा यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल जणांचं, जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समय उपस्थित झाल्या पाहुण्यांचं. कालवे विधानसभा समन्वयक आदरणीय राजेशजी आपण करतो आहोत. साहेब, या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा प्रसंगाचं औचित्य साधून धर्मवीर प्रश्नासाठी आपण उपस्थित झाल्याबद्दल आपला यथोचित मानसन्मान आम्ही करतो आहोत, याचा स्वीकार आपण करावा. आपण धर्मकर साहेब यांच्यावरती दाखवलेलं प्रेम आपण उपस्थिती आपल्यासाठी गौरवणीय आहे. धन्यवाद. यावेळी समालोचन कक्षाकडे जेथे आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्राचा धन्यवाद. मॅच ऑन आहे आणि मॅच दोन्ही टीमच्या बाजूला जाऊ शकते. चुरस निर्माण झाली आहे. जयदीप भोंडिवले यांना म्हणजे जेडीला आपण बॉलिंगला पाहतोय. शहापूर तालुक्यातील गोकुळ गावचा असणारा खेळाडू लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय. रुतांशूच्या जोडीला रोहन भोसले आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आक्रमण हल्ला चढवला जातोय क्षेत्ररक्षक. ओहो, जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद. विकेट येताना पाहायला मिळते. मॅच मध्ये रंगतता जरूर पाहायला मिळते परंतु काही विकेटही येत आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. आणि चेंडू जर पाहिलं तर बाकी आहेत ते म्हणजे 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. या येणाऱ्या 8 चेंडूवर 22 धावा होतील का? होऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. त्यातल्या त्यात रबर बॉलचं क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे. आणि आता जयदीप भोंडिवले यांच्या विरुद्ध षटकाराने सुरुवात झाली परंतु कमबॅक केलंय. परंतु मुंबईचे 2 युवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. शुभम यादव मागील हंगाम ज्याने गाजवला आणि रोहन भोसले ज्यांचे देखील मागील हंगामाप्रमाणे याही हंगामामध्ये बॅट बोलते, तेच 2 मुंबईचे युवा बॅटर मैदानात आहेत. पहिलाच बॉल वर आक्रमण केलंय, समोरच्या दिशेने मारला गेला फटका. आणखीन एक विकेट जयदीप भोंडिवले म्हणजे जेडी या ठिकाणी घेत आहेत. तर तुषार रणदिवे पुण्याचे खेळाडू आहेत. लगातार दुसऱ्या बॉलवर त्यांच्याच बॉलिंगवर पकडली गेली कॅच.
आपण पाहू शकता बॅक टू बॅक दोन कॅच पकडलेले गेले आहेत त्या तुषार रणदिवे यांच्या माध्यमातून. एनबीए व संघ चांगल्या स्थितीत आहे, परंतु श्रीजा इलेव्हन लालबाग देखील मॅच मध्ये येऊ शकते, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. अजूनही 60 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 22 धावांची आवश्यकता. माफक आव्हान होतं 53 धावांचं, परंतु या 53 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी काही विकेटही येताना पाहायला मिळाल्या. 6 विकेट माघारी परतलेले आहेत, परंतु मॅच संपलेली नाहीये. इम्रोज हॅट्रिक बॉल घेऊन मात्र मेडन ओर तर टाकलेली आहे, हॅट्रिक देखील घेतील का पाहिजे, परंतु इम्रोज कमी नाहीयेत, तेच बॅटिंग साठी आहेत. यावेळेला फुल टॉस, त्याला समोरच्या दिशेने खेळला, टायमिंग चांगला होता, परंतु समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही तिकडे रन घेतल्या आणि बघता बघता मॅच जाते शेवटच्या ओव्हरमध्ये. ज्या ठिकाणी 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे, ती तब्बल 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता, काय होणार या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायचंय. रबर बॉल क्रिकेटसाठी 6-22 हे काही मोठं समीकरण नाहीये, होऊ शकतात, परंतु त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. एनबीए व संघाने चांगली फाईट दिली आणि चांगलं कमबॅक देखील केलेलं आहे, परंतु श्रीजा इलेव्हन लालबाग ही टीम देखील फाईट करणारी आहे, त्यामुळे ते देखील प्रयत्न करतील या ठिकाणी कमबॅक करण्याचा. चला मॅच सुरू करायची आहे. यानंतर गोपी इलेव्हन ऐरोली नवी मुंबई टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमला आमंत्रित केलंय. ओव्हर 40 गटाच्या मॅचेस यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते, मॅच संपलेली नाहीये. रोहन भोसले एक असे खेळाडू आहेत आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात धडाकेबाज, आणि आज जर इकडे कामगिरी झाली तर रोहन भोसले या नावाचा डंका पिटला जाईल. तर पाहूया गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल सोमणे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मुरबाड तालुक्यातील बेलपाडा गावचा असणारा हा गोलंदाज आपल्या गावाचे नावाची छाप सोडण्यासाठी मुंबई शहरामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मुरबाड पासून मुंबईचा प्रवास केलाय त्यांनी, परंतु दादरचे खेळाडू आहेत रोहन भोसले, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पहिला बॉल टपा पडल्यानंतर कट होतोय, यष्टीरक्षकांच्या हातात जातोय, निर्धाव येतोय, निर्धाव चेंडूने या षटकाला सुरुवात होते. रोहनना प्रयत्न करावे लागतील. 5 चेंडू आहेत, त्यापैकी 3-4 सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचे, त्यासाठीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. सिक्सरच्या बॉलवर सिक्स मारावे लागतील. त्यावेळेला आपण पाहू शकता ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला जर पाहिलं तर या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केलं जाते पंचांकडून. समीकरण बदलतंय, 5 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. राहुल सोमणे, उद्या आमचे समालोचक मित्र समीर सोमणे कर्जत वरून या ठिकाणी येतील, परंतु आज राहुल सोमणे गोलंदाजीसाठी खास मुरबाड वरून बेलपाड्यावरून या ठिकाणी आलेले आहेत, गोलंदाजी करतायत एनबीए संघामध्ये. परंतु श्रीजा इलेव्हन संघा लालबाग संघासाठी संकट मोचक बनावं लागेल रोहन भोसले यांना. पाहूया ती कामगिरी करतायत का रोहन भोसले, परंतु यावेळेला देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर हाही चेंडू बाहेरच्या बाजूला कट होतोय. रोहनचे जे इरादे आहेत ते उद्ध्वस्त करतात गोलंदाज राहुल सोमणे. प्रयत्न मात्र करावे लागतील, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. अशक्य नाहीये क्रिकेटच्या खेळात काहीही, आज तुम्हाला तुमचा सराव आठवावा लागेल. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर कट होणारा, त्याला रीच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी. रोहन भोसले यांना देखील प्रभावित केलं या ठिकाणी राहुल सोमणे, बेलपाडा एक्सप्रेस मुरबाडचे खेळाडू यांनी. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच जर पाहिलं तर औपचारिकतेच्या दिशेने वाटचाल होताना पाहिलं मी ते. गंगाधर इंगोले यांना आपण पाहतोय. धर्मवीर चषकाची ही मोठी मॅच. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल कट होतोय, पंच आपले हात फैलावत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता
33 अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 53 धावांचा पाठला करायचा होता. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये पाऊसही आला. यावेळेला समोरच्या दिशेने अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने वाटचाल करणारा चेंडू पाहायला मिळाला आणि एक जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला. आम्ही प्रयत्न करत होतो परंतु नाही झाला आणि या क्रीडा स्पर्धेतील आणखीन एक मोठा फटका त्याला पाहायला मिळाला. मॅच ऑन आहे. काहीही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे कारण अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया गंगाधर प्रयत्न करतायत. आणि इकडे चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आक्रमण परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच सुटली आहे परंतु या मॅचला आपण पाहू शकता जिंकला आहे ते एनबीआवर टीमने. अभिनंदन एनबीआवर टीम. तर श्रीजाले लालबाग आपल्या पुढल्या स्पर्धांसाठी असतील शुभेच्छा. आणि विजयी संघातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. तो म्हणजे जबरदस्त कामगिरी करत असताना सुरुवातीला संघ अडचणीत असताना जे कमबॅक केलं ते लाजबाब होतं. 42 धावा केतन म्हात्रे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजयी संघातील. आणि पराभूत संघातील ज्यांनी 3 विकेट घेतल्या केवळ 5 धावा दिल्या मेडल ओव्हरही टाकली असे इम्रोज ठरतायत पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच. जय भोसले सर.